आपल्या 5200 मराठी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। एक करंजी लाख मुलाची। आधार प्रतिष्ठानचा आदिवासींना मिठाई वाटण्याचा कार्यक्रम संपन्न। शहापूर तालुक्यातील दुर्गम वाड्यापाड्यातील ग्रामस्थांच्या घरात या महागाईच्या दिवसात किमान दिवाळी सणात तरी गोडधोड बनावे या उद्देशानेच तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींमार्फत वस्तीवर मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून गेली 40 वर्षे शहापुरातील आधार प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था एक करंजी लाख मुलाची हा उपक्रम राबवित आहे। संस्थेकडून शहापूर तालुक्यातील वारलीपाडा अजनूप येथील आदिवासी बांधवांच्या वस्ती तप जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत, शिवसेना संपर्क प्रमुख गणेश राऊत, बबन गायकवाड, TV9 चे पत्रकार सुनील घरत, जनकल्याण पतपेढीचे रमेश वनारसे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी येथील ग्रामस्थांना दिवाळीची मिठाई, कोविड विषाणू रोखण्यासाठी शरीराची स्वच्छता ठेवण्यासाठी डेटॉल साबणाचे पॅकेट तसेच स्वच्छ न वापरात असलेले कपडे इत्यादींचे वाटप करण्यात आले। वारलीपाडा, कोळीपाडा येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रवासी वाहतुकीसाठी वाहनांची उपलब्धता लवकरच करून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत यांनी ग्रामस्थांना केले आहे। आधार प्रतिष्ठानचे आधारस्तंभ गणेश राऊत यांच्याबरोबरच सुनीता जोशी, मनाली नाईक साटम, मुक्ता पालकर, दीप्ती घुमरे यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नागेश घुमरे, सुरेंद्र साळवी, बबन गायकवाड, प्रदीप पितळे, सुनील पानमंदे, महेंद्र घुमरे यांनी विशेष मेहनत घेतली। 5200 मराठीसाठी हरिता चौधरी, शहापूर। नमस्कार, मी मनु कुलकर्णी। नमस्कार, मी विभूती जोशी। आपल्या 5200 परिवाराकडून कोणकोणची विनंती? आपल्याला दहा रोगाशी आहे, धुण्याशी नाही, त्यामुळे पसरवू नका, घरात राहा, सुरक्षित राहा, शासनाला पोलिसांना सहकार्य करा। धन्यवाद।